कोणार्क अपना शहर अपनी बातें। अमरनाथ रेलवे स्टेशन के पास चल रहा है खुले आम जुआ मटका सट्टा और अन्य कई तरह के गैर कानूनी कारोबार। आइए लेते हैं इस पर एक रिपोर्ट। आज अपन उभे आहोत उपायुक्त कार्यालय 4 परिमंडल इथे उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलच्या मागे जे आहे ते विषय आहे कोरोनाचा प्रादुर्भाव हा आज मोठ्या प्रमाणात वाढत असून आज आस्थापने जी आहेत शहरामध्ये शहराच्या बाहेर ही 10 वाजता 10:30 वाजता किंवा 11 वाजता जी बंद केली जातात कारण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी पोलीस प्रशासन फार मोठ्या प्रमाणाने चांगल्या परीने काम करत आहेत। परंतु एका बाजूला जर आपण बघितलं तर चित्र असं दिसतं की अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या बाजूला पार्किंगच्या झोनमध्ये काही गाळे बनवलेले आहेत आणि त्या गाळ्यांमध्ये अनधिकृतपणे धंदे चालू असतात आणि त्या धंद्यांमध्ये मटका जुगार घोडी आणि असे अनधिकृत प्रकार तिथे चालू असतात। त्याचा काल व्हिडिओ आम्ही काढलेला आहे आणि तो व्हिडिओ काढून आम्ही परिमंडळ 4 जे उपायुक्त आहेत साहेब त्यांना भेटायला आलेलो पण साहेब रजेवर होते आणि त्यांच्या जागेवरती गावडे साहेब यांनी चार्ज घेतलेला। गावडे साहेबांना पत्रव्यवहार आम्ही केलेले आज आणि त्या माध्यमातून त्यांना व्हिडिओ आणि ते जे फोटोज होते ते फोटोज आम्ही त्यांना दाखवलेले आहेत की कशा प्रकारे इथे हा व्यवसाय चालतो। आणि जर अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरती आज रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनवर एवढा मोठा धंदा चालतो आहे आणि 50 हून अधिक माणसं त्याच्यामध्ये विना मास्कचे फिरत आहेत तर कोरोनाचा प्रादुर्भाव इथे नाही आहे का? आज सामान्य जनतेसाठी फक्त कोरोना आहे का? अनधिकृत धंद्यावाल्यांसाठी कोरोना आहे का? रात्रंदिवस जे डान्सबार चालतात जे हुका पार्लर्स चालतात आपल्या शहरामध्ये हे मटक्यांचे धंदे चालतात त्याच्यावरती कोरोनाचा प्रादुर्भाव नाही आहे का? त्यांच्यावरती कायदा लागू होत नाही का? हा असाच एक छोटासा प्रश्न आमच्या मनामध्ये होता तो आम्ही आज लेखी स्वरूपात साहेबांकडे मांडला आहे आणि साहेबांनी गावडे साहेबांनी ज्यांनी चार्ज घेतलेला त्यांनी आम्हाला अस्वस्थ केलेलं आहे। त्यांनी सांगितलं की तुम्ही याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि आम्ही वाट बघतो आहे आज ते कधी कारवाई करत आहेत त्याचे। या व्हिडिओच्या नंतर त्या व्हिडिओ जो काल आम्ही काढलेला तो व्हिडिओचे काही फुटेज आणि क्लिप आम्ही त्या माध्यमातून दाखवणार आहोत। जय हिंद जय शिवराय। कोणार्क अपना शहर अपनी बातें।